माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। हॅलो आवताई, माझे मालक दिसले का तुमच्याकडे? अरे बापरे बायकोचे 4-5 मिस पळाले दिसले, कुठे गेले असतील? आणि कव्वा चॅनल नाही तर सकाळपासून 12-1 टाइम झालाय, आणि केलं कुण्याबाईची ओळख पडली की कुठं बसलेत की जाऊन काही पत्ताच नाही। दादा माझी बाई पाळते का? तीन 4-5 मिस कॉल दिसलेले त्याच्यावर, बघू का फोन लावून बघू। लागला हॅलो बोला, काय लावलतीस फोन? कुठं का वाचन झालं तुम्ही? घरी नाही बसलो होतो। कुठं बसलो होतो? बसलो होतो त्या दादापाशी। कुण्या दादापाशी? मला नाव तर सांगा त्यांचं। का मग तुला का करायचे त्यांचे नाव? मी विचारते जाऊन, खरंच तुमच्या पाशी होते का? कुण्या दुकानावर होते का? कुठं वडाच्या झाडाखाली होते? हे बघ बोला, तू माझ्यावर शेक करणं बंद कर। आओ, पहिली गोष्ट, ह्या गावचे सरपंच आणि एक 4-5 दोस्त माझे महारतीच्या पारावर बसलो होतो, आणि तू सगळ्या गावात हिंडलेलीस माझा नवरा कुठाय नवरा कुठाय, म्हणून मी बायापाशी बसताव का? तसं नाही मालक, मग सरपंचाचे पण फोन घरून येतच असतील। हा, त्यांनी फोन उचलला आणि तुमच्या सारखं बसलेत का? फोन तर उचलावच लागेल। सायलेंट होता फोन, काय माहित सायलेंट होता का बसलो होतो दारूच्या बाटल्या फोडत। बर तुला काय म्हणायचंय? मला तर तसंच वाटलं पेल्या गतच। बघ बरं वास घेऊन थोडा मै गे उचलाय काय ते? अग नाही काय सांग नका मला। हे बघ थोडीच पेलाव, थोडी थोडीच पेलाव। बर पेलाव का नाही? पेलावते होती टोपीवाले दादा बसलेत का दोन? त्यांनी पाजूल्यात थोडी। त्या दादाने? हा दादा, तुम्ही आज दिला मी कसं करू सांगा? उद्या आजू सव लागते, परवा आजू जाते, तेरवा आजू जाते। हेराणी हेराणी थोडे देखे होतून हेव का? बघा दादा गिलासात होतून देख थोडे हेव का? असं होते म्हणून तुम्हाला म्हणतो की पाजू नका। देणारच का नाही हेव का? बघा आता काय करायचं मी? थोडी थोडी त्या नवऱ्याला दारू ती गोडी, आणि कपात वता थोडी थोडी त्या नवऱ्याला दारू ती गोडी, कपात वता थोडी थोडी या नवऱ्याला दारू ची गोडी, कपात वता थोडी थोडी नवऱ्याला दादा थोडी वतायचं तुम्ही बी घोट प्या प्या करा प्या। बायको बघलेल्या लवकर काय ग? कसं वाटलं तुम्हाला? का केलो का केलो? ती दादा पिय म्हणा त्याच्या हातात वाटले देऊ। त्या दादाची वय कुठं, तुमची वय कुठं, तुम्हाला काही कळलं? तीच म्हणालतो नको म्हणालतो ती बोलणं पाच वाजत दादा विचार त्याला सगळे बोलणं तुम्हाला पाच येते त्याला विचार आधी ते काही सांग नका। ते काही सांगायचं नाही तसलं, तुम्हाला नीट राहायचं का नाही? का करतेस का करतेस? तुला नीट राहायचं का नाही सांग। मी दादा बसले तिथं का करतेस? माझा भाऊ तुझा भाऊ असला मग असला मग चांगलाय बघ देख ना। माझे दादा आलेत नाटक जर केलं तर माझ्या दादाला सांगेन मी। तू जर गेलीस मी अभि चिकनी पटवून ठेवला एव का? बघा नवऱ्याची पद्धत तसं नाही मालक। कसं आहे मग? काही जरी केलो हा एकच खरी। हे बघ तुझ्यात काहीच नाही कळा तेव्हा माझी सुंदरी कसली आहे तेव्हा त्या तोंडाला हात लावून बसली आहे तेव्हा। तू जर नाटक केलीस मी सरळ तिकडे जातो।
बघा ऐका ऐका ताई ह्या नवऱ्याची पद्धत दारू पेले काय काय तर मी सहन करू यांचं काय काय तर कुठवर तरी सहन करू आता तेव्हा ती सुंदरीच मन हा काय नाही मालक तुम्हाला काही विचार पाचार आहे का नाही काय विचार करू बारून बारा वर्ष झाले तुमच्या लग्नाला अग तुला किती वर्ष झालं लग्न करून काहीला भाकर येतनी भाजी येतनी माझ्या पोटाला आण खाऊ घालत नाही बाई म्हणून मी आहे का तिच्याकडे जातो तिनं माझ्या पोटाला चांगलं मंगळं करून खाऊ घालते हा बरोबर आहे की बघ तुझा भाऊ माझ्याकडून सार घेऊलाय कधीच तिनं नीट भाकर केली नाही ती भाकर कुत्र्याला जर टाकलं तर कुत्रा सुद्धा खात नाही आता मोदी सरकारने गॅस दिलेत गॅस घ्यावं लागते घरात मी कधी स्वयंपाक चुलीवर करून मला माहित नाही गॅस घेऊन दिलो एका दिवशी ती कॉक चालू ठेवली भड म्हणे आवाज झाला बरं झाली ना घरात नव्हती ना तर मी दे असते हा लग्न होऊन लग्न होऊन झाला एक महिना लग्न होऊन झाला एक महिना हिला नांदवायचं मन माझ होईना हो हिला नांदवायचं मन माझ होईना स्वयंपाकाचा केली धिंगाणा हिन केली भाकर कुत्र खाईना बोला कसं करायचं प्रत्येक गड्यावाला विचार त्यांच्या बायका जर चांगलं करून घातल्या तर एकापाशी टिकत्यात तसं नाही धनी घरामध्ये गॅस आणून देऊ लागत असं अहो लग्न होऊन झाला एक महिना सगळं धिंगाणा केली बघ तुझी सासू आहे लोकासारखी माझ्या मायला काही सुद्धा येणार झाले कराय म्हणून तुला होळंबा करून दिलो तर तू असलं करणारीस म्हणलं जास्त बोलायचं हिन स्वयंपाकाचा केली धिंगाणा हिन केली आली भाकर कुत्र केल्याली भाकर कुत्र खाईना बर ते झालं तर झालं बर पावडर आणून द्या क्रीम आणून द्या माणूस देते तर किती आणून आणलेलं तेवढं पार आणलेलं तेवढं पार मग कसं कर सगळं लाली फिरी सगळं देवच लागते देवच लागते तुमच्या पांढरी दगड असते का आज अगं एवढं राहतं का पार करायचं हा तुम्ही किती पांढरे शिपट आहो असं मी पांढरा नाही म्हणतो तुला पांढरा करून दिला घेतला तसं काय नाही मालक तुम्ही पांढरे हा तुम्हाला लागत नाही मी काळे भर मला लागणार असं घरानं सांगू नये
लाली पावडर जात नाही ना महिना हिच्या तोंडाला धूर सौशेना हिच्या डोळ्याला धूर सौशेना एक पावडर डबा हिला महिना भर जायना मग कस करायचं आता लग्न होऊन झाला एक महिना लग्न होऊन झाला एक महिना हिला ना काय नाही मालक मी सांगते तस ऐका गावाला भारी बायकुच्या अरे बायकुच्या अरे म्हणजे तुम्हाला अरे घेतलीस हो माय लोक जर एक झालो तर मी जाईन माहेरला माहेरला डायरेक्ट लोकांसारखं बोलायचं नाही लोक गैरे गच बसायचं किती दिवस जाणार मी जाणार किती दिवस जाणार म्हणजे जाणार आग किती दिवस अलीकडे यायचं नाही किती दिवस दादा आलाय माझा किती दिवस जाणार जाणार म्हणजे जाणार तिकडच तिकडच काय आमचं नको जाते हा नको जाणार नको नको सोडा म्हणलं होत आधीच्या मायला जाऊ दे नाही मी चालले नको तस कर चालले नको मत रोखो मुझे करवाली रे मला जायचं तुळजापुरी मत रोखो मुझे सुधारणार का नाही आता काही फरक पडलाय का डोक्यात अजून आहे तसंच आहे आता जरा सुधारला 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 जरा माझ्या माईनं म्हणली बाबा तू गपची बसतीनं पळून गेलास का खातोस भाड्या म्हणली मला असंच म्हणाव त्या मायनं तेव्हा तिला भाकर मिळते असं बघ मग तर दोघ का हातात बघन एक हातात काटे ह्या गरीनं की त्या गरीनं त्या गरीनं की ह्या गरीनं हे नाव लागल मग बर मग मालक मग मालक किती वर्ष झाले लग्नाला आता आलाय का विचार काय करावं काय करावं काव हा का म्हणजे आता काय सांगू तुला का मी बी वाट बघलेला माय 12 वर्ष झाली लग्नाला हिला अजून डिकरू नाही
कसं करायचं? बारून 12 वर्ष झालं, घरात मूल नको, बाळ नको, काय नको, ही काही विचार आहे का तुम्हाला? मी काय करू, मी काय करू? रोज पेजवा त्या सरपंचासोबत बसत जावा, त्या दादासोबत बसत जावा, घरात विचार कराव काय नाही काय नाही. आता लेकर व्हायचा विचार करतात का? करावच लागते. असं तुम्ही नाही केलो तर काय म्हणतेस तू? मी गेले त्या माईसोबत, गेले त्या ताईसोबत, गेले दसऱ्या दिवशी. कुठं? तुळजापूरला गेले. बर, तुम्ही नव्हतो घरी. का म्हणले? गेले तिथं. माय म्हणले. बर, माय म्हणले माझ्या नवऱ्याला गुण दे, गुण दे, माझ्या नवऱ्याला चांगले गुण दे, दारू सुटू दे, माझा नवरा माझ्या संगत व्यवस्थित राहू दे, मला बाळू परस होऊ दे. बर, एकदा तुझे जोड पाळणे मी बांधते. किती लेकर मागितलेस? बाळू परस दोन, दोन मागितले. आवळे जावळे, आवळे जावळे, हिला आवळे जावळे दोन एकदाच म्हण. मी जर बाई असतो, हॅलो, मी जर बाई असतो तर एकदाच पाच पाच मागितलं असतो. आता माय हो का पाच पाच म्हण तन तसं नाही मला. पाच पाच कुणाला होव? कुणाला होते? कुत्रीला होते. मी काय? कुत्रीला होते, कुत्रीला होते महाराज मालक. अरे तसं नसतंय, चुकलं माझं. पाच पाच नाही, मी आवळे जावळे दोनच मागितले. बर, दिले माईने तुला? दिले. दिले? हो. कुठे? माझे बाळ परसु तुम्हाला दाखवू का? दाखवा. ले देखले तर खरं, तुम्ही बघ चाल तर नवलच कर चाल बघा. दाखवा माझ्या बाळ परसूला, तेव्हा बघा तुमच्यावर नाही, तेव्हा कसं चष्मा लिहून पाय लांब करून बघला नाही एक आणि तेव्हा तिकडे जाऊन एक होंड्या कपाळाच. होंड्या कपाळाचं एक नाही काय मोपरेल बांधल्याल काय दात काढले आता तर काय ते पुढले दोन काढायचे राहिले तिकडे इकडे काढले. असं ह्याच्या काहीला तो का ते पलीकडलं बाळू आलीकडला परसू होंड्या दोसक्याचा आजू जावळा आली नाही ठीक का? बिन जावळाचं खाली बघून हसला बघ. बरी दोन बाळ परस आहेत तुझे? बाळ परसू. बापाला दाढी मिशा नाही तर लेवकाला दाढी मिशा आली येणारच. असं मग काय नवस बोलतीस? काय करायचं आता माईला बाळ परसूला? हा कसले आहेत बघितलो का? बकल चांगले. एक तुमच्या आणि गोरप्पा लांब सडक नाकाचा आहे तो का ती? हा ती दिसला नाही जरा माझं. तुम्ही पातळाव की दार घालून सुकून गेला फार तुम्ही. तुमच्या काय माझ्या का? असं दोन आहेत ते, ते हात लावून बसले का? असं ती तुझ्या दिसला नाही. खोडी बी तुझ्या आहे तस. बरं हो का मालक? हा झालेत बाळ परसू. बर काय करायचं आता? काय करा? तुळजापूरला जाऊ तर आपण जायचं. तुळजापूरला जाऊ तर एकदा हो का मालक ऐकून घ्या. ते दादा काय तुम्हाला बोलू ना तर बर इकडे तुळजापूरला जायचं त्या मायला मी नवस केलो नवऱ्याला घेऊन येते आणि एकदाच करू आता बुडायचं दोघ बी हो का असं. अग मारून घात काय सांगते तुम्हाला का असं हो का असं? अग ऑपरेशन झाले मधी बट बट बुडलेले बुडवून बर असं जायचं डोळ्यात न्यायचं मायला जोड पाळणे बांधायचं ओटी खणत ओटी भरायचं बर साड्या घ्यायचं दोन जायचं. जायचं कशानं जावं? कशानं जावं सांगते की तुम्हाला? सांगते इकडे. बर इकडे अलीकडे. हॅलो अलीकडे म्हणलं तर पलीकडे. हॅलो जर्रा ये म्हणताना आलो म्हण. हॅलो आई वास वरड्याने उलली माय मरणाचे ढोसून तर आले माय लोळलं का नाही त्या कट्टाडीत. बर कशाने जायचे सांग? सांगते की चलत न ग कागद बस इष्टीन न ग खांद्यावर बस ट्रावस न ग डोसक्यावर बस मी आता हे न ग ते न ग बसतीस कशावर? काळे पिवळे नवीन न ग मग कशाने जायचं सांगते की तुम्हाला? हा सांग. ते का राहते तुम्हाला माहितीये का? काय ते ड्र करत का राहते गाडव
गाडं नाही मालक ते ड्रोर करायचं काय राहते विचार तुमच्या ड्रोर करायचं कुत्ती म्हण कुत्ती आज एकदा म्हण अग कुत्ती आज एकदा अग तुझा भाऊ म्हणाला कुत्ती कुत्ती म्हण कुत्ती नाही आज एकदा म्हण कुत्ती 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 आज एकदा म्हण आज एकदा कुत्ती कुत्ती त्याच्यावर जायचं त्याच्यावर जायचं आणि हाय का तुझ्या भावान दिलाय का आई घ्या की काय दादा को कुण्या तो का ते माझ्या दादा को ती देत नाही देते तू मागून मी नाही मागणार मागा नाही तर बसा ओ मेहने साहेब तुमची कुत्ती द्या के देतो म्हणलं माझा दादा देते तच पेटूला पैसेच नाही त्यांच्याकडून घेऊ लागेल काय करा ते आता दिल्याला दिलं काय तुझे भाऊ दुष्काळी आहेत ग 10 रुपये शिवी पैसा देणार 10 रुपये शिवी देणार कसले भाऊ आहेत की तुझे असले तसं नसते माया नवऱ्याला किती दिलं तर पुरतच नाही आता तर पाऊस पडून एवढाले पाय चालेत पट्ट पट्ट सोयाबीन राहणार था सरकार पैसे दिला तेव्हा किती गप गप घेऊन खिशात घालावा देईल तेव्हा बोलू आई असं बर चल घेतलो कोटी बस महाग कुठ माग माग काबर माग अनग कुठे बसतेस असं काबर तुम्हाला सांगते की मला विचारायचं कसं बर कसं बसायचं गाव आलं का गाव आलं दिला बघ तुझ्या चंगट्या भावानं 10 रुपये पेट्रोलला दिलेत की भावाला चंगट म्हणायचं व्यंकट भाऊ सुरू यांचे त्यांच्या बहिणीला गाडीवर घेऊन जाण्यास बाई देव पावलाय सोडले धरून बाय मला जाऊ लाय गं